मांगूर ग्रामपंचायत मार्फत कोरोना योद्धांचा सत्कार. गेल्या 2.5 महिन्यापासून कोरोना रोगांच्या नायनाटासाठी अहोरात्र कष्ट घेणाऱ्या गावातील सर्व आशा कार्यकर्त्या, पोलीस, अंगणवाडी शिक्षिका, ग्रामलेखा अधिकारी, पंचायत अभिवृद्धी अधिकारी, आरोग्य अधिकारी, गावातील सर्व डॉक्टर्स तसेच सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, स्वयंसेवक, पत्रकार युवक मंडळे, वायरमॅन शाळेचे मुख्याध्यापक, विविध संस्थेचे पदाधिकारी, केबल वितरक अशा 110 कोरोना योद्धांचा मांगूर ग्रामपंचायतीच्या वतीने प्रमाणपत्र, मास्क, पुष्पगुच्छ देऊन ग्रामपंचायत अध्यक्ष अण्णासो जळणे, सचिन बोधले, सर्जराव टोपे व मिथुन कुराडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 2019 साली महापुराच्या काळात ही सर्वांनी मोलाचे योगदान देऊन या नैसर्गिक आपत्तीचा सामना केला होता. तर चालू वर्ष कोरोना या व्हायरसने संपूर्ण देश हादरून सोडला आहे. या कोरोनापासून गावाची सुटका व्हावी यासाठी कोरोना योद्ध्यांनी 24 तास सेवा बजावून प्रामाणिकपणे कार्य केल्याबद्दल त्यांचा कार्याचा गौरव करण्यासाठी या सत्काराचे आयोजन करण्यात आले असल्याचे ग्रामपंचायत अध्यक्ष जळणे यांनी सांगितले. कार्यक्रमास ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष पिंटू पाटील, सर्जराव टोपे, सचिन बोधले, ग्रामपंचायत सदस्य कलंदर मुल्ला, अण्णासो कोगनाळे, मिथुन कुराडे, सूरज भोसले, सिकंदर मधाळे, महेश शेडशाळे, कुमार पन्ने, भरत पाटील, पीडीओ संतोष कमते, वैद्यकीय अधिकारी निवेदिता कोरपर शेट्टी यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य, कर्मचारी, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी शिक्षिका, ग्रामपंचायत पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सध्या जगामध्ये आणि आपल्या भारत देशामध्ये किंवा आपल्या गावामध्ये सुद्धा कोरोनाचं जे संकट ओढावलं त्या संकटासाठी बचाव करण्याच्या दृष्टीने व आपल्या गावामध्ये कोणत्याही परिस्थितीत पेशंट येऊ नये यासाठी गावामध्ये ज्या विविध योजना आपण राबवल्या, ज्यामध्ये चकबंदी रस्ते बंद करण्यासू देत किंवा अन्य औषध पवण्यासू देत, ह्या कामी गावातील सर्व तरुण मंडळे, ग्रामपंचायत सर्व कर्मचारी, ग्रामपंचायत सर्व सदस्य, विडो साहेब, त्याचबरोबर पत्रकार मित्र, अंगणवाडी आशा कार्यकर्ता, पोलीस मित्र, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्व डॉक्टर्स, कर्मचारी, त्याचबरोबर इतर सर्व लोकांचं ज्या ज्या लोकांनी या कामी सहकार्य केलं त्यांना एक या सहकार्यातून हे करण्याच्या दृष्टीने आपण या ठिकाणी प्रमाणपत्र व मास्क व सॅनिटायझरचं वाटप करून त्यांच्या या ऋणातून मुक्त होण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायतीने हा उपक्रम हाती घेतला.